चला सामन्याला होते सुरुवात. दोन्ही टीमला हार्दिक शुभेच्छा. क्वार्टर फायनल नंबर 3 या स्पर्धेमधील पहिल्या दिवसामध्ये सुरुवात आपण पाहत आहोत. वाईड ने केलेली एक्स्ट्राच्या मदतीनं धाव फलकावरती एक धाव. अवेत लॉन्गॉनला पावत भरपूर दूर क्षेत्ररक्षक. सेकंड साठी कॉल. वेगानं दोन धावा पूर्ण झाल्या. ऋतिकची कॉलिंग किती जबरदस्त आहे. दोन धावा या चेंडूवरती मिळतात. संघाच्या धावा संख्या 3. राजेश वैकरे वगलास फॉर्म मध्ये असणारा हा खेळाडू चांगला टच मध्ये आहे. धावा संख्या 3 अंतिम सामना वाकस वर्सेस बडवल बी प्लस या दोन संघांमध्ये. टीमची टोटल आतापर्यंत 3. ओ क्लीन बॉल झालेत. बेल्स ऑफ झाले. पंकज कडून देखील जबरदस्त प्रयत्न. फलंदाज बाद 3-1. भगवान दलवी नवीन फलंदाज. एक गडी बाद 3 धावा. गोलंदाज तयार उमेश. उमेश 6 चेंडू लॉन्ग ऑफ मध्ये पुन्हा एकदा एक रन या चेंडूवरती मिळते. एकच्या मदतीने संघाची धाव संख्या जाऊन पोहोचलेली 4 या धाव संख्येवरती. पहिल्याच ओव्हर मध्ये उमेश 3 चेंडू नंतर 4 धावा. लॉन्गॉनला खेळाडू समीर लॉन्ग ऑफला राकेश पाटील. हा चेंडू हवेत खेळलेत. लॉन्ग ऑफला जेलची शक्यता. विकेट डाऊन फलंदाज बाद. मॅन इन फॉर्म ऋतिक दळवीला करावा लागेल परतीचा प्रवास. धक्का दुसरा 4-2. धावसंख्या जाऊन पोहोचलेले 4 वरती. ऋतिक दळवी बाजाला व्ही मध्ये काढण्याचा प्रयत्न. लॉन्ग ऑफला सुरुवातीला वाईड लॉन्ग ऑफ थोडेसे दूर होते वाईड होते. अनऑर्थोडॉक्स लॉन्ग ऑफ होता. त्यानंतर प्रॉपर लॉन्ग ऑफला खेळाडू आणि झेल पकडली आहे. राकेश पाटीलनं फलंदाज बाद. 2 गडी बाद 4 धावा. धावा पटलावरती नवीन फलंदाज बंटी माळी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आलेत. 4 बॉलमध्ये 4 धावा 2 विकेट 4 चेंडूंनंतर. हवेत खेळण्याचा प्रयत्न. थाय वरती चेंडू आदळला. अपील लेग बिफोर द विकेट साठी. लेग बायचे सिंगल. प्रॉपर अंपायरिंग आपण पाहतात मंदार राणे आणि टेंबे सर यांच्या वतीनं संपूर्ण दिवसामध्ये. मंदारनं आपण पहा ब्लॅक अँड व्हाईट ड्रेस कोट व्हाईट हॅट त्यानंतर व्हाईट शूज ग्लव्स. भवात आशाभूत नजरेने बघतात. रिव्हर्स करण्याचा प्रयत्न. डॉट बॉल इथून आला आहे. ओव्हर इथून झाले पूर्ण. एका ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावत संख्या जाऊन पोहोचलेली आहे 5 या धावत संख्येवरती. एका ओव्हरच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 5. चला एकत्रित येऊ नका. जयेश भोईर धावत संख्या 5 पहिल्या ओव्हरमध्ये. सेकंड ओव्हरला पव्वाद कोण गोलंदाज येतात हे पाहणं गरजेचं असेल. पहिल्याच ओव्हरमध्ये उमेश जामगरेनं बॉलिंग केली आहे.
ज्याने धावा दिल्या त्या फक्त पहिल्या ओव्हर मध्ये पाच, सुरुवात दमदार, मागच्या मॅच मध्ये 10 वरती रोखलं शेल सारख्या ताकदवर टीमला। सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस, बॉलिंग मार्कवर राकेश पाटील, बॉलिंग मार्कवर ओव्हर नंबर 2। स्ट्राइकिंग एंडला बंटी माळी, नॉन स्ट्राइकिंग एंड वरती भगवान दळवी। हो, पहिला चेंडू लॉन्ग ऑनला उडवला उमेश, प्रयत्न चालू जो जबरदस्त एफर्ट, परंतु बंटीच्या फोरआर्म्स मधली ताकद नाही थांबू शकला चेंडू। बॉल सीमा पार, हा भव्य षटकार। व्रिस्ट मधले पावर फ्लिक ऑफ द व्रिस्ट, हो आठवा पाटणा खेळाचा होता। वळण घेणारा चेंडू, डॉट बॉल, संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली ते 11। मॅच मध्ये शिरकाव करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा वाकस टीमच्या वतीने बंटी माळी करत असताना संघाची धावत संख्या 11। दोन गडी बाद, फिल्डिंग मध्ये परिवर्तन, डीप एक्स्ट्रा कव्हर, मिड ऑफ आतमध्ये, लॉंग ऑन, मिड विकेट, स्क्वेअर लेग आणि फाईन लेग। एज लागले पाठीमागे, अमर होते, हवेत होता चेंडू, फक्त सिंगल या चेंडूवरती। एकच्या मदतीने संघाची धावत संख्या पुढे जाईल, टीमची टोटल 12 या धावत संख्येवरती। अंतिमचे 3 चेंडू आता बाकी राहिले। बारा धावा, सेकंड ओव्हर, राकेश पाटील। ओ स्विच इट कनेक्ट झालाय, ओ जबरदस्त फिल्डिंग अमर कडून, थोडासा थ्रो वाईड झाला, एक रन मिळते। अजून थोड्या वेगानं जर थ्रो झाला असता अमरचा तर बरोबर अँटोला हेडशॉट बसला असता। कार्यक्रम फिट होता परंतु थोडक्यासाठी वाचलेला। सिंगल इथून मिळते एकच्या मदतीने संघाची धावा संख्या 13। पंकज मस्कर एस्टनच्या पाठीमागे क्लोज, ओ बंटीचा चेंडू हवेत, पंकजनं झेल स्वीकारली, फलंदाज बाद, बंटी देखील बाद झाले, एक षटकार बंटीनं लगावला होता। मॅच मध्ये पुन्हा आगमन करण्याचा प्रयत्न, धावा आल्यात या ओव्हर मध्ये आतापर्यंत 8, विकेट डाऊन झाली आहे 13-3। ओ आवेत, ओ जबरदस्त फटका, एका पायानं गोल फिरले, बौरा शॉट, बॉल सीमा पार, चौकार। संघाची धावा संख्या 17, स्ट्राइकिंग एंड वरती भगवान दळवी। बऱ्याचदा याच सीझन मध्ये भगवाननं जबरदस्त बॅटिंग केली होती अर्धशतकाची। ओ अपरकट करण्याचा प्रयत्न, जबरदस्त फटका, प्रॉपर कनेक्ट झाला डीप कव्हर पॉइंटला। ओ गुड फिल्डिंग करण होते,
जबरदस्त फिल्डिंग करणच्या वतीने, या चेंडूवरती दोन धावा, संघाची धावा संख्या जाऊन पोहोचलेली आहे 19 वरती. भगवान दळवी प्रॉपर स्ट्रोक खेळतात. मागाशी देखील जेव्हा कव्हर पॉइंट आतमध्ये होता तेव्हा त्याने स्विच इटचा प्रयत्न, शॉर्ट सिलेक्शन किती जबरदस्त आहे भगवान दळवीचं. 19 तीन गडी बाद, ओ क्लीन बोल्ट, यस्ट्या वाकवल्यात पंकज मस्करनं, फलंदाज भगवान दळवी बाद. मदतीनं 19-4 नवीन फलंदाज तुषार, नवीन फलंदाज आता तुषार आलेत. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली ती 19 वर. आडवा पाटणे खेळलेत, मिडविकेटला क्षेत्ररक्षक समीर, एक रन पूर्ण. महत्वाची गोष्ट की स्ट्राइक मिळाली आहे आता विवेकला, ज्या विवेकनं पहिल्या चेंडूवरती चौकार 400 स्ट्राइक रेटने खेळतात. आता स्ट्राइकिंग एंड वरती संघाची धावसंख्या 20, उर्वरित 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 3 मध्ये 1-2 षटकार, किमान 10 मॅच रंगेल. ऋतिक दळवीने लवकर विकेट टाकली. ओ एज लागली आहे पाठीमागे, अपील कदाचित बॅट ग्राउंडिंग झाले की एज लागल्याच्या नंतर बाउन्स झालाय बॉल, डॉट बॉल. अंतिम दोन बॉल, दोन बॉल मध्ये 6-8 अपेक्षा करतील. 20 झाल्यात, 26-28 मॅच रंगेल. आणखीन एक जबरदस्त चेंडू विकेटच्या पाठीमागे, मिस्टेक, एक रन या चेंडूवरती मिळते. कदाचित एज होती, पंतांचा कुठल्या प्रकारचा इशारा नाही, कदाचित एज होती. संघाची धावसंख्या 21 वरती. आता शेवटचा एक बॉल बाकी आहे स्ट्राइकिंग एंडला. तुषार अंतिम चेंडू लॉफ करण्याचा प्रयत्न, पंचांकडे लाऊड अपील आणि फलंदाज पोहोचलेत एक रन या चेंडूवरती मिळते. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले, पहिला पूर्वार्धाचा खेळ पूर्ण झालेला आहे. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेल्या 22 विजयासाठी 23 या धावसंख्येची गरज आहे. पहिल्या सुरुवातीला ऋतिक दळवीनं स्वस्तामध्ये विकेट टाकली, पहिल्या चेंडूवरती विकेट सुरुवात मिळाली नाही. त्याच्यानंतर आपण पाहतात जबरदस्त बॉलिंग उमेशी, पंकजची आणि राकेशची देखील. आता पाहूयात 22 डिफेंड करायच्यात पहिल्या ओव्हरपासून जर सुरुवात चांगली मिळाली संपूर्ण वाकस टीमला, तर इथे कुठेतरी मॅच मध्ये पुनरागमन करतील. मॅच मध्ये क्लोज अँड काउंटर बॅटल पाहायला मिळेल. पाहूयात अंतिम सत्रामध्ये काय घडतं. 18 मध्ये 23 करायचे, तत्पूर्वी या ऐकूयात आपण आपले लाडके डीजे सूरज यांना. जयेश भोईर कॅप्टन यार, बॅट्समन पाठवा. जयेश भोईरची प्रमुख भूमिका राहिलेली आहे संपूर्ण बडवल टीम मध्ये. कॅप्टन यार बॅट्समन पाठवा, बॉल आम्ही देतोय मैदानामध्ये. किती टाइमपास चालू यार. जयेश भोईर अशी जर लापरवाही जर चालू राहिली तर बडवल संघ
ऍक्शन घेऊन मनीष माली यांच्याकडे कॅप्टनशिप जाऊ शकते. तुम्हाला कॅप्टनशिप जर वाचवायचे आहे, तुमच्याच प्रतिनिधित्वाखाली संघ जर खेळवायचा आहे, तर तत्परतेनं तुम्हाला डिसिजन घेणं गरजेचं. कारण मनीष माली हा तत्पर खेळाडू आहे, चतुर चाला खेळाडू आहे. जयेश भोईर यांची कॅप्टनशिप आता धोक्यामध्ये कदाचित असेल, परंतु स्वस्तामध्ये सहजतेने जयेश भोईर देखील कॅप्टनशिप सोडणार नाही. 22 बनवलं 23 गरज आहे. 18 चेंडूंमध्ये ऋतिक दळवी महत्वाचा ट्रम्प कार्ड राहील या मॅचमध्ये, केंद्रबिंदू या स्पर्धेचा या मॅचचा. चला फास्ट खेळा. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये, समीर माळे आणि राकेश पाटील बॉलिंग करतात, ऋतिक दळवी. अठरा चेंडूंमध्ये 23, आघाडीची जोडी समीर माळी, त्याच्या विपक्षामध्ये बॉलर ऋतिक दळवी. व्हेरी फर्स्ट बॉल. ओ पहिला चेंडू आडवा बॅटने खेळलेत, वेगाने टाकलेल्या चेंडूवरती फक्त सन्मानाने दिले उत्तर, बॉल सीमा पार. पहिल्याच बॉलवरती पहिला चौकार, भव्य स्वागत. धावसंख्या 4, 17 19. ओ एक साका वरला, ओ लाजवाब फटका, क्रिकेटिंग स्ट्रोक होता, कॉपी बुक स्टाईल न फटका एक्झिक्यूट केला, एक साका वर बाउंड्रीच्या बाहेर. आणखीन एक 4. संख्या 8. ओ पुल केलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेगला, सेकंड बाउन्स घेत बॉल. ओ गुड फिल्डिंग. दोन धावा, काय जबरदस्त फिल्डिंग. कम कव्हर पहा मंगेश वैकर यांचं. खेळाडूवरती त्यांना विश्वास होता की बॉल अडवेल, पाठीमागे गेले होते. जबरदस्त फिल्डिंग. दोन धावा या चेंडूवरती, संघाची धावा संख्या 10, टोटल 23. 10 बनवलं, आणखीन 13. ओ ब्लाइंडेड स्ट्रोक, मिडॉनला जेलची संधी, किरण शेळके कॅश ड्रॉप झाली आहे. या चेंडूवरती पुन्हा एकदा दोन धावा होतात पूर्ण. दोनच्या मदतीने संघाची धावा संख्या 12, आणखीन विजयासाठी 11 गरज आहे. 14 चेंडूंमध्ये समीर माली स्ट्राइकिंग एंडवरती, त्याने चारही बॉल फेस केले, 4 मध्ये त्याने 12 बनवलात. ऋतिक दळवी बॉलिंग करतो तो ओव्हर नंबर 1 मध्ये. लो फुल टॉस, हो एक साका वरला नजाकत, या चेंडूवरती लिहिलं होतं कॅपिटल लेटर्स मध्ये क्लास. एक साका वरला एक्स्ट्रा ऑर्डिनरी क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह. 1 more 4. गती परिवर्तन, एक्स्ट्रा कव्हरला उडवलाय. आणखीन एकदा समीर माळीचा धमाका, आणखीन एक 4. संघाची धावसंख्या 20, विजयासाठी विजय करायच्या 12 चेंडूंमध्ये 3. विजयासाठी 3 धावसंख्येची गरज. ओ फुल टॉस, मॅच फिनिश. टॉप 4 मध्ये जाऊन पोहोचलेला बडवल, बी प्लस हा संघ. अभिनंदन टीम बडवल, हार्ड लक टीम वाकस. राकेश पाटील ने केली आहे मॅच फिनिश, आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच समीर माळी. चला समीर लवकर या, जयेश भोईर यार.